सराव संच 27। सोपे रूप द्या। उदाहरण नंबर 1, 7 चा घातांक 4 गुणिले 7 चा घातांक 2। या ठिकाणी 7 चा घातांक 4 आहे, म्हणजे 7 चा 4 वेळा गुणाकार, गुणिले इथे 7 चा दुसरा घात आहे, म्हणजे 7 चा 2 वेळा गुणाकार, बरोबर या ठिकाणी 7 चा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वेळेस गुणाकार आहे, त्यामुळे 7 चा घातांक 6। म्हणून 7 चा घातांक 4 गुणिले 7 चा घातांक 2 बरोबर 7 चा घातांक 4 अधिक 2 बरोबर 7 चा घातांक 6। दोन नंबरचं उदाहरण आहे, ऋण 11 चा 5वा घात गुणिले ऋण 11 चा 2रा घात बरोबर, इथे घातांक 5 आहे, त्यामुळे ऋण 11 चा 5 वेळा गुणाकार। गुणिले या ठिकाणी 2रा घात आहे, त्यामुळे ऋण 11 चा 2 वेळा गुणाकार बरोबर, या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वेळेस ऋण 11 चा गुणाकार आहे, म्हणून ऋण 11 चा घातांक असेल 7। म्हणून ऋण 11 चा 5वा घात गुणिले ऋण 11 चा 2रा घात बरोबर ऋण 11 चा 5 अधिक 2वा घात म्हणजेच ऋण 11 चा 7वा घात। तीन नंबरचं उदाहरण आहे, 6 अंश छेद 7 चा 3रा घात गुणिले 6 अंश छेद 7 चा 5वा घात बरोबर, घातांक 3 आहे, त्यामुळे 6 छेद 7 चा 3 वेळा गुणाकार। आणि या ठिकाणी 5वा घात आहे, म्हणजे 6 छेद 7 चा 5 वेळा गुणाकार। म्हणजेच 6 छेद 7 चा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वेळेस गुणाकार आहे, म्हणून 6 छेद 7 चा घातांक असेल 8। म्हणून 6 छेद 7 चा 3रा घात गुणिले 6 छेद 7 चा 5वा घात बरोबर 6 छेद 7 चा 3 अधिक 5वा घात म्हणजेच 6 छेद 7 चा 8वा घात। चार नंबरचं उदाहरण आहे, ऋण 3 अंश छेद 2 चा 5वा घात गुणिले ऋण 3 अंश छेद 2 चा 3रा घात। इथे 5वा घात आहे, म्हणजेच ऋण 3 अंश छेद 2 चा 5 वेळेस गुणाकार।
आणि इथे तीन वेळेस गुणाकार करावा लागेल। इथे ऋण 3° / 2 चा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 वेळेस गुणाकार असल्या कारणाने ऋण 3° / 2 चा घातांक असेल 8। 5 नंबरचं उदाहरण आहे एचा घातांक 16 * एचा घातांक 7 बरोबर घातांक 16 आहे त्यामुळे एचा 16 वेळा गुणाकार। आणि या ठिकाणी एचा 7वा घात आहे म्हणजे एचा 7 वेळा गुणाकार। म्हणजे एचा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 वेळा गुणाकार आहे म्हणून एचा घातांक 23। म्हणून एचा घातांक 16 * एचा घातांक 7 = एचा घातांक 16 + 7 = एचा घातांक 23। आणि शेवटचं उदाहरण आहे π/5 * π/5 = 7 असल्या कारणाने π/5 * 3 वेळा गुणाकार। आणि इथे घातांक 7 असल्या कारणाने π/5 * 7 वेळा गुणाकार। अशा प्रकारे इथे π/5 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 वेळेस गुणाकार असल्या कारणाने π/5 = 10। म्हणून π/5 * 3 × π/5 = π/5 = 10। धन्यवाद।